मेट्रो न्यूज ऐसी ताजा अपडेट साठी आमच्या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला. केजी कला वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे विश्वस्त किशोर मुनोत, प्राचार्य स्वाती मुनोत यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. केजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि महाविद्यालयाने जोपासलेल्या मूल्य आणि संस्कारांमुळे आज माझा मुलगा भारतीय लष्कराच्या सेवेमध्ये पिठोरगड क्षेत्रामध्ये लष्कराचं आयटीआय सेल सांभाळत आहे. याबाबत मी केजी महाविद्यालयाची शतशः आभारी आहे असे प्रतिपादन सौ सुषमा वैद्य यांनी केलं. तो सध्या त्यांनी बीसीए इथंच पास आउट केलं अंबर कॉलेजला, आणि आता तो सध्या आर्मीमध्ये बीसीएच्या बेसवर काम करतो. नेपाळच्या एक वेळ अशी होती माझ्यावर की तो आणि मी होतो, त्याचं 12वी सायन्स झालं नगर कॉलेज होतो, आणि बीसीएला सगळीकडे त्यावेळेस नवीन नवीन होती. बीसीएला कुठेच ऍडमिशन मिळाली नाही. सकाळपासून आम्ही खूप फिरत होतो पण कुठेच ऍडमिशन मिळाली नाही. मग एक जणांनी सांगितलं की केजी म्हणून कॉलेज नाईट कॉलेज आहे पण तिथे ऍडमिशन मिळते का बाबा, आणि त्या दिवशी होता शेवटचा दिवस कॉलेजच्या ऍडमिशनचा. किंवा संपलेला शेवटही चालू होता पण इतके दिवस मला हॅरॅशमेंट झाले. मग आम्ही इतका दोघं जण पण हे होतो की आता नाही मॅडम ऍडमिशन काय करायचं कुणाला, तर बाहेरचे यांनी सांगितलं 8 वाजता एका मॅडमला भेटा. सगळ्यापासून गडी गाठी सगळीकडे केलेल्या होत्या. आता म्हटलं कोणत्या मॅडमला भेटायचं काय माहिती, म्हणून बघू आता काय आत गेली तर स्वाती बरोबर ओळख नाही तर इतकं म्हणजे भरून आलं रडायला आलं की आहे. आता तिला मी आले तुला म्हणते तिच्या आईने मी खूप काम केलेलं. मी म्हटलं मग आता मला काही काळजी नाही, माझ्या मुलाला नक्की ऍडमिशन मिळेल. आणि ती ऍडमिशन झाली तिथं, त्याच्यावर त्यांनी 3 वर्ष व्यवस्थित त्या कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर पुढचं पण त्यांनी पीजी इथूनच केलं. मग इथून केल्यानंतर आज तो त्या ह्याच्यावर तिथं स्वतःचं पोट भरतोय आणि तो देशाच्याही कामात आहे याचा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी आणि प्रमुख पाहुणे श्री सचिनजी कटारिया यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या उद्योजकता उपक्रमांतर्गत घेतलेल्या कार्यक्रम आणि माहितीतून पदवी संपादन केल्यानंतर नोकरी करणारे न बनता नोकरी देणारे बना या विचार आणि स्फूर्तीतून मी स्वतःची रंगाची कंपनी सुरू केली आणि आज अनेक कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला असं सांगितलं. ते देणपर्यंत म्हणजे ए टू देणपर्यंत हे शिकवणार आहे. शेवटच्या वर्षाला मी प्रोजेक्ट करत होतो, शिंगे मॅडम होते मॅडम, विविध प्रोजेक्ट होता. एक एक बटन लावून बघू काही ना काही होऊन जाईल. तोच प्रोजेक्ट आज मी शॉपमध्ये कामा झाला माझा. प्रोजेक्ट करताना खेळत खेळत केला बघू कुठं काही कामात येत असेल मॅडम, काही ना काही विचार करून केला असेल. तो आता कुठं कामात आला तो तुम्ही विचार करत असाल. माझ्या फुटवेअरचं शॉप आहे सावडे रोडला, तिथं मला स्टॉक मेंटेनन्स साठी तिथं कामात आला. कसं कामात आलं, ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन तुम्ही समजून घ्यायचं. शेवटचं मी म्हणतो कॉलेज किंवा शिक्षण संपत नाही, कुठं पण कामात येतं. धन्यवाद मनोज सर किंवा मॅडम यांनी त्यानंतर म्हणजे माझ्या पूर्ण करिअरमध्ये खूप मदत केली आणि मला मी म्हणजे जे मला टेक्नॉलॉजीबद्दल जी आवड निर्माण झाली म्हणून मी बीसीए कम्प्लीट केलं. आणि अजूनही मी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर अभ्यास करतोय, मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर अभ्यास करतोय, मी ईआरपी इम्प्लिमेंटेशनची कामं करतो. म्हणजे मी माझा जो मला आवड आहे त्याला मी माझ्या फील्डमध्ये कसं उतरवतो येईल याचा प्रयत्न मी करतोय. आज मी सांगलीमध्ये नगरमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडिया सुद्धा आज व्हर्च्युअल सेमिनार अटेंड करतात. बरेचसे लोक माझे सेमिनार अटेंड करतात. मी त्यांना टेक्नॉलॉजीबद्दल बरेच काही अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी म्हणा किंवा ॲडव्हान्स एक्सेल, तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरत असाल तर त्याच्यामध्ये ॲडव्हान्स एक्सेल वगैरे ह्या गोष्टी मी शिकवतो. याचं मला कुठून बेस तयार झाला तर याचा बेस माझा कॉलेजमधून तयार झाला. जर मला कॉलेजमध्ये प्रोग्रॅमिंग एक्सेट्रा या गोष्टी नसत्या आल्या तर माझ्या टेक्नॉलॉजीबद्दल ची आवड निर्माण नसती झाली. तर सांगायचं उद्देश्य असाच की हे सगळं आता तुम्ही म्हणणार की सी ए केलं प्लस बी सी ए केलं असं वेगवेगळं का, तर ॲक्च्युली मला बी सी ए करायचं होतं पण माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी सी एमध्ये वाढलो. पण मी परत सोडलं नाही, मला जी आवड होती ती मी कम्प्लीट
कंप्लीट केली आणि अजून सुद्धा मी टीचिंग करतो, प्लस मी जॉब माझं ऑफिस पण सांभाळतो, माझा बिझनेसही सांभाळतो मी, प्लस मी काही ठिकाणी ॲज अन इंटर्न ऑडिटर सुद्धा काम करतो. म्हणजे बऱ्याच ॲक्टिव्हिटी करावं लागतात आणि त्या हिशोबाने जर पाहिलं तर आजच्या डेटला ह्या सगळ्या शिक्षक, माझे आई वडील, माझे नातेवाईक किंवा जे काही मित्र होते त्यांनी मला जो काही सपोर्ट केला त्यांच्यामुळे मी आज म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि आई वडिलांना किंवा माझ्या शिक्षकांना माझा खरंच अभिमान आहे. तसेच असो कोमल शिंगी यांनीही महाविद्यालयातून घेतलेल्या BCA पदवीचा पुढील काळात उपयोग झाला असल्याचं KG महाविद्यालयानं आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात बोलताना व्यक्त केलं. या मेळाव्यात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ स्वाती मुनोत यांनी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध महाविद्यालयाशी जोडलेले असतात. या बंधनात राहून महाविद्यालय आणि विद्यार्थी यांचं एकमेकांशी असलेलं नातं अधिक दृढ करून माजी विद्यार्थ्यांनी आताच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना सहाय्य आणि मार्गदर्शन करावं असं प्रतिपादित केलं. विद्यार्थ्यांशिवाय महाविद्यालय, मी मुद्दाम म्हटलं महाविद्यालयाच्या जडणघडणीनं कॉलेज हे इम्प्रूव्ह होत चाललं, तर त्याच्यामध्ये विद्यार्थी ही महत्वाची भूमिका बजावत असते. आज आपण त्याच निमित्ताने सगळे एकत्र जमा झालेलो. जशी विद्यार्थ्यांची प्रगती होती तशी महाविद्यालयाची पण प्रगती होत असते. वेगवेगळे जे पॅरामीटर्स असतात ते आपल्याला क्रॉस करावे लागतात आणि माझ्यामध्ये विद्यार्थ्यांचं एक स्पेशल बॉन्ड असतं. शिक्षकांबरोबर नॉन टीचिंग असतील, कॉलेज असतील, त्यांच्या सगळ्यांबरोबर एक बॉन्ड तयार होतो. मी हे अनुभवते जे माझे PG स्टुडंट असतील किंवा आपल्या कॉलेजमधले स्टुडंट असतील, असे कितीतरी स्टुडंट आहेत BCA तर पहिले सगळेच अटॅच होते, BBA काय आता सांगा बसले, कारण त्यांचे सगळे स्पेशलायझेशन मी एकटीने त्यांना शिकवलेले होते सगळे. त्याच्यामुळं आपल्याला आणि आपला परिवार हा इतका छोटासा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याच्या पहिल्या नावापासनं त्याच्यामध्ये काय करामती आहे, चांगले गुण कोणते, वाईट गुण कोणते, या सगळ्या गोष्टी माहिती आहे. एवढी आपली अटॅचमेंट आहे आणि थोडस जर आपण त्याची कॅटेगरी हे केली तर हे सगळे मुलं संतोष सरांकडं जास्त जवळ आहेत. क्यू बे हा मेरे सामने आने से भी डरते हो सर. एनीवे दॅट इज द प्रोटोकॉल. आज आपल्या कॉलेजमधले विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या चांगल्या पदावर कार्यरत आहेत, मग ते गव्हर्नमेंट ऑफिस असेल किंवा नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असेल, वेगवेगळे व्यवसाय करत असतील. सगळ्यांनाच म्हणजे आपल्याकडं वेळ खूप कमी होता, ह्या वेळेमध्ये आपण सगळ्यांनाच बोलू शकलो नाही. ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला ते आज आले. माझ्या मते आपण सगळ्या विद्यार्थ्यांकरता एक क्लॅप करूया. खूप विद्यार्थी आपल्या कॉलेजचं नाव पुढे नेलेलं आहे, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते मुद्दाहून हे 3 चीफ गेस्ट हे बोलवलेले आहेत. तर संस्थेचे विश्वस्त संचालक श्री किशोर मुनोत यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आहे त्या परिस्थितीला सामोरा जाण्याचा सल्ला आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना दिला. आम्ही हे महाविद्यालय का सुरू केले, कदाचित तुम्हाला लवकरच असेल, 2005 पासून आम्ही प्रयत्न करत होतो. 2006 मध्ये आपले ज्या स्वाती मनोज मॅडम आहेत, मिरीकर सर, शितोळे सर हे आले, आमची चर्चा सुरू झाली आणि त्यावेळी मी एक धागा पकडला की नगरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस नाही आणि BBA BCA करणाऱ्यांसाठी ज्यांना करायचंय तर मॉर्निंग कॉलेजेस तर अर्न अँड लर्न हे होऊ शकत नाही. तत्कालीन अरुणभाई गुजराती हे सहकार मंत्री होते आणि दिलीप वळसे पाटील हे उच्च शिक्षण मंत्री होते. मी त्यांना भेटलो, माझ्या त्यांच्या जुने परिचय असल्यामुळे त्यांच्याशी मी चर्चा केली आणि
आणि त्यांनी एकच सांगितलं की बाबा माझं शहर आहे, त्या शहरामध्ये बीसीए बीबीए तुम्ही जर मला इव्हनिंग कॉलेज दिलं तर निदान 2 डिव्हिजन माझ्याकडे झाले 80-80 तर दरवर्षी साधारणतः 150 ते 160 मुलं या ठिकाणाहून शिकून बाहेर पडतील आणि निदान त्यांना जो काही जॉब मिळेल किंवा ज्या जे काही व्यवसाय जातील तर तो 150 कुटुंबाचा 160 कुटुंबाला वरती नेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. ते म्हणे असं कसं काय, म्हणजे ज्यांना बीबीए बीसीए करण्याची इच्छा आहे त्यांना सकाळच्या कॉलेजमध्ये जाणे शक्य नसेल, नोकरी करत असतील तर ते बी कॉम शिवाय एक्सटर्नल त्यांना काहीच करता येणार नाही. निदान बीबीए बीसीए इव्हनिंग मध्ये मला जर मिळालं तर या ठिकाणी ते विद्यार्थी दिवसभर काम करू शकतील, संध्याकाळी कॉलेजला येऊ शकतील आणि बीबीए बीसीए कोर्सेस जे होते ते महाविद्यालयात येऊन शिकण्याचे कोर्स होते, ते काही एक्सटर्नली तुम्ही करू शकत नव्हतं. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स असायचे, बऱ्याच काही गोष्टी होत्या. माझं म्हणणं त्यांना पटलं आणि 2007 साली त्यांनी आम्हाला परवानगी दिली. मित्रांनो, आता तुमच्यापैकी इथं पहिल्या बॅच मधलं कोण आहे मला माहित नाही, परंतु 2007 साली पहिली बॅच ज्यावेळी सुरू झाली मला ज्या दिवशी परवानगी मिळाली त्याच दिवशी आम्ही माडेंनी आपलं कॉलेज सुरू केलं. 33 विद्यार्थी पहिल्या बीसीएच्या बॅचला की ज्यांना कुठेच ऍडमिशन मिळालेली नव्हती त्यांनी आमच्याकडे नाव नोंदवलेली होती. फक्त आम्ही त्यांनी एक सांगितलं की आमचा कॉल आला त्या दिवशी तुम्ही लगेच कॉलेजला हजर व्हा आणि त्या दिवशी ते विद्यार्थी हजर झाले आणि संध्याकाळचे क्लासेस आता सुरू झाले. त्यावेळी मला वाटतं 3 विद्यार्थी होते आपल्याकडे. या मेळाव्यामध्ये सामाजिक अंतराचं काटेकोरपणे पालन केलं गेलं. केजी महाविद्यालयात संपन्न झालेल्या या मेळाव्यात टेल्स कन्सल्टिंग सर्व्हिसेसचे श्री क्षीरसागर आणि श्री गुजराती यांनी विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रातील रोजगार उपलब्ध संबंधी माहिती आणि मार्गदर्शन केलं. या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक आनंद त्रिपाठी यांनी सूत्रसंचालन केलं तर डॉक्टर वर्षा कीर्तने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच सौ अमृता मुळे यांनी आभार व्यक्त केले. या प्रसंगी प्राध्यापक स्नेहल बोरावके, प्राध्यापक प्रशांत खोपटीकर, प्राध्यापक योगेश चाकोते, श्री संतोष मुनोत, श्री निखिल मुळे, श्री मनोज महंकाळे, सौ सविता केदारे आणि सर्व आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.